बोले? ए अमूल, ये अमूल काय काय झालं? काय झालं लडक्यास? काय झालं अमूल? ही मनवा कशी आहे तुला माहिती आहे ना, तिचं बोलणं एवढं मनावर का घेतलीस तू? शांत हो बरं, शांत शांत. नाही सर, आज काही झालं असत तर? अगं असं कसं झालं असतं अबोली, मी आहे ना, मी काही होऊनच दिलं नसतं तुला. चल रडू. सर प्रश्न फक्त आपल्या दोघांचा नाही आता. म्हणजे म्हणजे मी मी एकटी नाही आहे आता इथून पुढे, फक्त माझी जबाबदारी नाही आहे तुमच्यावर, आणखीन एका जीवाची आहे. आणखीन? मला थोडी मारली ह्या बोलीने आणि आता दोघ किती खुश आहेत, नाही सोडणार ह्यांना. अशी माती करते ना ह्यांची की नाव मनवा लावणार नाही मी. थँक्यू सो मच अबोली, मी खूप खुश आहे. सर कालपासून ही गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, पण संधीच मिळत नव्हती आणि म्हणून मी आज तुम्हाला लवकर बोलवलं. बघा ना सर, एवढी गोड बातमी आणि आपल्या घरात हे सगळं काय चाललंय ते सगळं विसर आता. आता आता एवढी गोड बातमी आपण पहिल्यांदा आपण आईला सांगूया, राघूला सांगूया आणि हो आजीला सांगूया. आजीला सांगूया की ती पणजी होणार, ती किती खुश आहे. सगळ्यांना सांगूया पण आता नको, परवा सांगूया. बरं, परवा का आहे? एक स्पेशल दिवस आहे, परवा तेव्हा सांगूया. ओके, जशी बाळाच्या आईची मर्जी. ओके, पण बोले आज खूप दगदग झाली आहे तुला, त्यामुळे आता फक्त आणि फक्त आराम करायचा. ओके, आणि अम्मा मम्मी उचलू नका मला खाली ठेवा प्लीज. मी माझ्या होणाऱ्या बाळाला उचललंय. ओके मॅडम. अरे पण, आणि आता तुम्ही फक्त आणि फक्त आराम करायचा. चल 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 आडू, आणि आता दगदग करायची नाही, फक्त आराम करायचा. कळलं? काय दादा, काय झालं? पाय मोडलं काय वहिनीचा? एक काम कर, वहिनीला ना पाळण्यात टाक आणि झोपू घाल. काय तू तुझ्या कामाशी काम ठेव, आमच्यात लोडबुड करू नकोस.